आठवड्याला एक वंदे भारत ट्रेन आम्ही चालवतो. सध्याच्या वंदे भारत ट्रेन 6 ते 7 तास फक्त चालतात. मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत, अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत, शिंदे मुख्यमंत्री आहेत. राजकीय परिस्थिती काय बदलती, काय होतं पुढच्या निवडणुकीनंतर, त्यानंतर वरिष्ठ पातळीवर सारे एनडीएचे नेते एकत्र बसून चर्चा करतात. सर्वांच्या समक्ष पारदर्शीपणानं या नोकऱ्या देण्यात आलेल्या आहे. हा अमृतकाळ आहे. या अमृतकाळामध्ये जे काही कर्मचारी या ठिकाणी नियुक्त केले जातील, उमेदवारांना आज या ठिकाणी नोकऱ्या दिल्या आहे. प्रधानमंत्र्यांनी प्रत्यक्षरित्या ऑनलाईन उपस्थित राहून या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. रेल्वेचा प्रश्न, रेल्वे विभाग प्रत्येक वर्षी दावा करतो की पावसाळ्यात सेवा चांगली राहील, योग्य राहील, मात्र मुंबईमध्ये थोडा पाऊस आला की रेल्वे बंद पडते. प्रत्येक वर्षीच्या दाव्याचं काय? एक गोष्ट लक्षात घ्या की मुंबईचं काम, रेल्वेचं काम, केवळ रेल्वेचे जो प्रीमायसेस आहे त्या ठिकाणी रेल्वे प्रशासन दरवर्षी रेनी सीझनच्या अगोदर आणि रेनी सीझनच्या नंतर ज्या ठिकाणी पाणी साचतं त्या ठिकाणचे पॉईंट आयडेंटिफाय करून त्या ठिकाणी पाणी कसं साचणार नाही अशा प्रकारची व्यवस्था करतं. परंतु महापालिकेची जिम्मेदारी की रेल्वेच्या परिसराच्या बाहेरसुद्धा काही ठिकाणी पाणी थांबतं आणि त्यामुळं आम्ही रेल्वे आणि कमिशनर म्हणजे कॉर्पोरेशन अशा प्रकारची संयुक्त बैठक घेऊन ह्या ठिकाणी पाणी साचणार नाही, रेल्वेच्या येण्या जाण्यामध्ये कुठे बाधा होणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करत असतो. परंतु आपण पाहत असाल की मुंबईची जी रचना आहे आणि जे ठिकाणी पाणी थांबतं त्या ठिकाणी सतत पाणी थांबतं त्या ठिकाणी काही व्यवस्था आम्हाला उभ्या करावं लागतील त्या पुढच्या काळात केल्या जातील. पण सततचं जे पाणी साचतं याला जबाबदार कोण? महापालिकेचा? याला जबाबदार म्हणता येणार नाही. मुंबईची जी काही भूची जमिनीची रचना आहे, भौगोलिक रचना आहे, त्या रचनेमध्ये तशी ती पाणी साचतातच, ती काढण्याची ड्रेनेज सिस्टीम काढायला आत्ता जी काही मुंबई उठली त्या ठिकाणी अडचणी येतात. तोडगा नाही यावर? तोडगा नाही असं नाही आहे, पण भविष्यात त्याचा तोडगा काढला जाईल. मनमाड ते पूर्ण इलेक्ट्रिफिकेशन जवळपास पूर्ण झालेले, ट्रायल टेस्टही झाली, कधी ट्रेन सुरू होऊ शकते लोकांना अपेक्षा? मनमाडपासून तर जालन्यापर्यंत इलेक्ट्रिफिकेशन पूर्ण झालेलं आहे. त्यानंतरचं पुढचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. संभाजीनगरपर्यंत ट्रायल घेतलेलं आहे, जालन्यापर्यंत सुद्धा ट्रायल घेतलेलं आहे. लोडिंग गाड्या इथून इलेक्ट्रिकवर चालू आहे. पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये आवश्यक त्या अधिकाऱ्याची चाचणी ते करून घेतील आणि जनशताब्दी एक्सप्रेस जी जालन्याला थांबती बहुतेक 15 ते 20 दिवसाच्या नंतर ती जनशताब्दी रेल्वे ही इलेक्ट्रिकवर चालेल. जालना ते मुंबई वंदे भारत रेल्वेची काय प्लॅनिंग चालू आहे अशा पद्धतीची माहिती खरं काय? वंदे भारत ट्रेन चालवण्यासाठी इलेक्ट्रिफिकेशन असावं लागतं. जोपर्यंत पूर्ण इलेक्ट्रिफिकेशन होणार नाही तोपर्यंत वंदे भारत ट्रेन ही डिझेलवर चालवता येणार नाही. आणि मला स्वतःला असं वाटतं की लवकरात लवकर आपण हे इलेक्ट्रिफिकेशन पूर्ण करून याही रूटवर आपण वंदे भारत ट्रेन चालवू, कारण दर आठवड्याला एक वंदे भारत ट्रेन आम्ही चालवतो. सध्याच्या वंदे भारत ट्रेन 6 ते 7 तास फक्त चालतात, डेला चालतात. त्या चेअर कार आहे, आता स्लीपर कोच आणण्याचा सुद्धा रेल्वेचा प्रयत्न आहे. सर एक महत्त्वाचा प्रश्न आहे, अजित पवार मुख्यमंत्री होणारी चर्चा फार जोर धरते, तुम्ही कसं बघताय? राजकारणामध्ये अनेक प्रकारच्या ज्या चर्चा असतात त्यापैकीच ही एक चर्चा आहे. या टर्मला विधानसभा राज्यामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत, अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही. येणाऱ्या काळात मुख्यमंत्री म्हणून शिंदेनाच प्रमोट केलं जाणार आहे? आता शिंदे मुख्यमंत्री आहेत. राजकीय परिस्थिती काय बदलती, काय होतं पुढच्या निवडणुकीनंतर, त्यानंतर वरिष्ठ पातळीवर सारे एनडीएचे नेते एकत्र बसून चर्चा करतात. पण धक्क्यावर धक्के भाजपकडून दिले जात आहेत असं महाराष्ट्रात चर्चा आहे. भाजप कुठल्या प्रकारच्या समोरच होर्डिंग लावले? भाजप कुठल्याही प्रकारचा धक्का देत नाही. ज्या लोकांना मोदीजीच्या नेतृत्वावर विश्वास आहे ते आमच्या एनडीएमध्ये सामील होतात आणि सामील होऊन सरकारमध्ये सामील होतात. आम्ही कुठल्याही पक्षाला फोडण्याचा कधीही प्रयत्न केलेला नाही. अजून एक की सध्या वर्षभरापासून जो
मंत्रिमंडळाचा विस्तार यावर चर्चा आहे. जे शिंदे गटाची इच्छुक आहेत त्यांची अशी गत झाली आहे, सांगता येईना आणि सहनही करता येईना. आता तर त्यांनी अशाही सोडून दिले की आता विस्तार आणि मंत्रिपद आम्हाला मिळेल म्हणून. मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा संपूर्ण अधिकार मुख्यमंत्र्याचा आहे. योग्य वेळी योग्य निर्णय या राज्याचे मुख्यमंत्री घेतील आणि ते ज्या दिवशी निर्णय घेतील त्या दिवशी मंत्रिमंडळाची वाढ होईल. शिवसेना आणि राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेस पक्षातला एक मोठा गट फुटणार असं शिंदे गटाची माहिती आहे. आम्हाला कोणत्याही पक्षाला फोडण्याची गरज वाटत नाही. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांचा पक्ष फुटत असाल तर त्यांनी पक्ष फुटू नये अशा प्रकारचा आत्तापासून प्रयत्न करा. काँग्रेसचा विरोधी पक्षनेता अजून ठरत नाही. तो काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न, त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. धन्यवाद.